ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सवरंग यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, 8 फेब्रुवारी मंगळवार या दिवशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आलेली आहे। या दिवशी देवी दुर्गेची विशेष आराधना केली जाते। मित्रांनो, तसं तर प्रत्येक महिन्यातील अष्टमी तिथी ही महत्त्वाची मानली गेली आहे, परंतु माघ महिन्यातील दुर्गाष्टमीचं विशेष महत्त्व आहे आणि गुप्त नवरात्रीमुळे या दुर्गाष्टमीचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे। जी व्यक्ती या दिवशी मनोभावे दुर्गा मातेची उपासना करते, त्यांची पूजा आराधना करते, त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि माँ दुर्गा त्या भक्तांना सर्व संकटातून मुक्त करते। आपल्या जीवनातील तमाम समस्यांचा नाश करण्यासाठी या दुर्गाष्टमीला आपण काही विशेष उपाय सुद्धा करू शकतो। मित्रांनो, या दिवशी केलेले उपाय हे त्वरित फलदायी ठरतात। मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये जर धनसंबंधित समस्या असतील, घरात पैसा टिकत नसेल, नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील, तसंच आपल्या घरामध्ये धन पैसा संपत्ती सुख समाधान समृद्धी यावी यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे। या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय आपण करू शकतो। मित्रांनो, हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि शक्य असेल तर लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे, कारण लाल रंग हा दुर्गा मातेला अत्यंत प्रिय आहे आणि त्याचबरोबर लाल रंग हा धन पैसा वैभव खेचून आणतो, धनाला आकर्षित करणारा आहे। त्यामुळे शक्यतो लाल रंगाचं वस्त्र यावेळी परिधान करायचं आहे। आता आपल्या आसपास जिथे कुठे दुर्गा मातेचं मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल त्या मंदिरात जायचं आहे आणि जाताना 2 विड्याची पानं, 2 अखंड लवंग, ज्या तुटलेल्या नसेल, ज्यांना पुढे फूल असेल, अशा 2 साबूत लवंग आणि 2 विलायची आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हे घेऊन दुर्गा मातेच्या मंदिरात जायचं आहे। तिथे गेल्यानंतर गाईच्या तुपाचा 1 दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। आता हळद, कुंकू, अक्षत, फुले अर्पण करून दुर्गा मातेची विधिवत पूजा करायची आहे। मित्रांनो, ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण जे विड्याचं पान आणलेलं आहे त्यासोबत 2 लवंग आणि 2 विलायची ठेवून हा विडा दुर्गा मातेच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचा आहे। हा विडा अर्पण करताना एक मंत्र सुद्धा आपल्याला बोलायचा आहे। मित्रांनो, मंत्र आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मित्रांनो, हा मंत्र आपल्याला फक्त 1 वेळा बोलायचा आहे आणि तो विडा दुर्गा मातेच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे। त्या विड्यावरती सुद्धा गंध, अक्षत, फुले अर्पण करायचे आहे आणि हात जोडून आपल्या मनातील जी इच्छा आहे ती दुर्गा मातेसमोर मनोमन बोलून दाखवायची आहे। आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटांचा नाश व्हावा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर यावं, तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दुर्गा मातेला अर्पण करायचा आहे। हे सर्व झाल्यानंतर दुर्गा मातेच्या नवारण मंत्राचा जप आपल्याला मंदिरामध्ये बसूनच करायचा आहे। जर तुम्हाला मंदिरामध्ये बसून मंत्र जप करणं शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन सुद्धा आपल्या देवघरासमोर बसून हा मंत्र जप करू शकता। फक्त लक्षात ठेवा की मंत्र जप करताना आपण आसन अवश्य घ्यावं, आसनावरती बसूनच हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे। चला तर पाहूया हा मंत्र कोणता आहे। मित्रांनो, हा नवर्ण मंत्र आहे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे। मंत्र जप झाल्यानंतर सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे। मित्रांनो, पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हा उपाय करून पहा। दुर्गा मातेच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व धनसंबंधित समस्या दूर होतील। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचे नाव नक्की लिहा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।